Thank <laughs> you. आपण पाहताय बिग न्यूज मराठी बोरिवली विभागात आहे गोराई विभागामध्ये माझ्या कॅमेरा पर्सनला विनंती करेन की माझ्या पाठीचा पाहिलं तर हा जो नाला लागतो गोराईचा बी आपण शॉर्टकट याला म्हणून बोललं जातं इथे माझ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवू इच्छितो की आता थोड्या वेळा पहिला इथे नाल्याची सफाई करण्यात येत होती त्या नाल्याचं सफाई करण्यासाठी जे पोकले नाले होते जे मोठ्या अवजड अशा गाड्या असतात त्या आल्या कारणामुळे कुठेतरी इथे खड्डा झालेला आहे आणि या रस्त्याचा वापर जसं की पाहिलं गोराईपासून जेव्हा एम एच बीला सर्वसामान्य जायचं असतं तर याच रस्त्याचा वापर केला जातो अतिशय निमूळत असा रस्ते असल्यामुळे लोक आणि कमी वेळात तिथे पोचले जातात त्यामुळे या रस्त्याचा वापर होतो आणि या रस्त्याचा वापर करता करता कुठेतरी हे असे जे खड्डे पडले आहेत त्यामध्ये कुठेतरी गाड्या असतील सायकली असतील लहान मुलं असतील हे पडण्याची शक्यता आणि संभवता खूप जास्त आहे तर याच गोष्टीची तक्रार घेऊन इकडचे स्थानिक रहिवासी आहेत मंगेश सावंतजी त्यांनी एक तक्रार बिग न्यूज मराठीला दिल्यानंतर आपण या बातमीचा आढावा घेण्यासाठी होतो आपण त्यांच्यापासून काय काय प्रकरण आणि तक्रार आहे गेल्या दिवसापासून नाले साफ सफाईचं सा काम चालू आहे म्हणजे सफाई तर म्हणता येणार नाही ना, फक्त येणार व्हिडिओ शूटिंग काढणार तुम्ही नाल्यामध्ये जरी आता कॅमेरा फिरवला हो तरी तुम्हाला समजेल की काय नाल्याची सफाई केलेली आहे त्याच्यानंतर ह्या मोठ्या मोठ्या मशीन ह्या छोट्या छोट्या रोडवरती ते लोक घुसवतात योग्य बरोबर आहे की त्या मशीननीच त्यांचं काम होतं पण जेव्हा जे ती पोकलँड इकडे घुसवली तेव्हा इकडे सात ते आठ फुटाचा खड्डा पडला इकडे लहान मुलं करोना असल्यामुळे बाहेर निघत नाहीत फक्त सायकलसाठी इथे जे सोसायटीत राहतात ती मुलं इकडे फेरफटका मारले जात काल एक सायकलवरती मुलगा तिकडे आतमध्ये घुसला दहा दिवसापूर्वी एक बाईकवाला त्या खड्ड्यामध्ये घुसला नाल्या कॉन्ट्रॅक्टरला मी फोटोज पाठवले त्याच्याशी बोलणं करून घेतलं की बाबा तुझं काम आहे ते तू तिकडे कमीत कमी एखादा छोटासा टेम्पोमध्ये रॅबिट भरून ते तिकडे टाक आणि नंतर बी एम सी वाल्यांना सांग की ते करून घे कारण ते काम तूच आहे पण त्यांनी तिकडे माझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलं ला। आणि नाल्यामधून जी घाण काढलेली आहे ती अशीच आमच्या घराच्या मागे पडलेली आहे या उन्हामध्ये ती सुकून कोणती गाडी गेली की ती धूळ उडून घरामध्ये उडते त्याच्यामुळे लोकांना श्वसनश्वासाचा त्रास होत आहे वारंवार त्याला फोन करून व्हॉट्सअप करून सांगितलं पण त्यांनी आज कोणतंही काम केलेलं नाही म्हणून न्याय मिळत नसल्यामुळे मी बिग न्यूजला आज फोन केला आणि आमच्या फोन फोनची आमच्या तक्रारीकडे लक्ष देऊन तुम्ही त्वरित इथे आल्याबद्दल सर्वात प्रथम आम्ही तुमचं धन्यवाद माझ्यासोबत मनसेचे ह्या या वॉर्ड क्रमांक सोळाचे अध्यक्ष देखील आहेत माझ्याबरोबर प्रकाश मानेजी ते त्यांनी देखील या जागेची पाहणी करण्यासाठी लगेच घटनास्थळी उपस्थित पण त्यांच्यापासून नेमकं काय प्रकारे नाही प्रकारे मनसे याच्यामध्ये मार्ग काढेल जय महाराष्ट्र मी शाखाध्यक्ष प्रकाश माने ते, का स्थानिक रहिवासी मंगेश सावंत स्थानिक रहिवासी मंगेश सावंत यांनी मला तात्काळ आता फोन केला की अशा अशा ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरनी जे नाळा साफ करण्याचं काम चालू आहे तर तिथे त्यांचं ते ऐकत ते नव्हते त्यांनी मला ताबडतोब फोन केला आणि सांगितलं की मग साहेब तुम्ही इथे या म्हणून मी ताबडतोब इथे हजेर झालो आहे आणखीन ते मी पाहणी करत आहे की इथे कसं काय काम चाललं आहे ते त्यांचं ते काम बघितल्यानंतर एवढं निष्कृतच त्याच्यात काम केलं आहे की बघा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना एवढं तकलीफ होते बाईक म्हणा सायकल म्हणा काही आलं तरी तिथून ते स्क्रीट होऊन खड्ड्यात जाऊ शकतात आणि ते मोठी दुर्घटना घडू शकते म्हणून ताबडतोब आम्ही कॉन्ट्रॅक्टरला आत्ता बोलावून ताबडतोब येऊन काम करून घेतोय आणि जागेवरती उभं राहून आम्ही काम करून घेतोय हे मनसेचे टाईल मनसे करणार हे सर्वांना माहीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र हे होते माझ्यावर मनसेचे या सो वॉर्ड क्रमांक सोळाचे अध्यक्ष माझ्यासोबत होते त्यांनी कुठेतरी नागरिकांना इकडच्या स्थानिक रंगने दिलासा दिलेला आहे जे मी पुन्हा एकदा माझ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवू इच्छितो इथे अतिशय मोठासा खड्डा आहे याच्यामध्ये जर एखादं वाहन गेलं एखादी गाडी गेली ती अमकास ही फसू शकते त्यानंतर जर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हटला तर हा नाला मी पुन्हा एकदा दाखवू इच्छितो माझ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष हा नाला असाच दिसतोय पाहिलं तर नाल्याला जेव्हा भरती असते त्यावेळी या नाल्याची सफाई करण्यात येते ज्या ज्यात नक्की कचरा काढला जातो की पाणी काढलं जातं हा सर्वात मोठा महत्त्वाचा प्रश्न बिग न्यूज मराठीच्या माध्यमातून मी येथील स्थानिक प्रतिनिधींना विचारू शकतो यावेळी मुंबईवरून कॅमेरा पर्सन रोहित कुंभारबरोबर शशिकांत गोसावी बिग न्यूज मराठी